संधी मिळाल्यास महिला चूल आणि मुलाबरोबरच गावचा कारभार देखील उत्तम प्रकारे पाहू शकतात. याचंच उत्तम उदाहरण आहे नीरावागतच्या माजी सरपंच अनिता देवकाते. अनिता देवकाते यांचे पती गणपत देवकाते गेल्या 30 वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विविध संस्थांवर विश्वस्त अशी अनेक पदं भूषवली आहेत. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. गावातील नागरिक विविध समस्या घेऊन गणपत देवकाते यांच्याकडे येत होते. त्या समस्या ते कसे सोडवतात हे अनिता देवकाते बारकाईने पाहत होत्या. हळूहळू त्यांनाही समाजकार्याची आवड निर्माण झाली आणि पतीच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अनिता देवकाते यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, सर्वांप्रती सहकार्याची भावना, गावचा विकास करण्याची तळमळ, हे सर्व काम करत असताना ग्रामस्थांनी देखील त्यांना थेट सरपंचपदाची संधी दिली. अनिता देवकाते यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात जणू विकासाची गंगाच आणली आहे. गावच्या विकासाचा आलेख त्यांनी उंचावलाय. नमस्कार, मी अनिता गणपतराव देवकाते, राहणार नीरावागत, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी 2019 आणि 2020 या कालावधीत सरपंच होते. माझे मिस्टर गणपताबा देवकाते ते 1995 पासून ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे राजकारणात किंवा त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर लोक येत होते म्हणजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यातून महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी या क्षेत्रात आले. अनिता यांना सरपंचपदी विराजमान होऊन गावचा विकास करण्याची संधी मिळाली. नेमके त्याच काळात देशात कोरोनाची जीवघेणी साथ पसरली. या काळात अनिता यांनी गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी तर घेतलीच, मात्र विकास कामांकडेही त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. गाव हे वाड्या वस्त्यांमध्ये विभागलेलं आहे. वस्तीवरून गावात येण्यासाठी, मुलांना शाळेत जाण्यासाठी कच्च्या रस्त्यांमुळे मोठी गैरसोय होत होती. पावसाळ्यात तर खूपच दयनीय अवस्था असायची. गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा दळणवळणाचा गंभीर प्रश्न असल्याचे समजून त्यांनी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आणि पुलाचं बांधकाम देखील केलं. वाड्या वस्त्यावरची जे कच्चे रस्ते होते त्यांचं डांबरीकरण किंवा शेतातून जाणारे रस्ते, ह्या रस्ते मोठ्या रस्त्यापासून आतल्या रस्ते आत वाडीत जाणारे छोटे छोटे वस्तीतले रस्ते, मुलांना खूप लांबून येण्यासाठी 4 किलोमीटर आता आमच्या इथून वस्ती आहे, तिथून येण्यासाठी त्रास व्हायचा ना. त्याच्यावर पुलांची कामं, म्हणजे नदीला पाणी आलं की ते सगळे ओढ्याने रिटर्न माघार यायचं आणि ती मग शाळेत सुट्टीच घ्यावी लागायची मुलांना. त्यासाठी ती पुलांची कामं, ही कामं सगळी त्या कालावधीत झाली. मुलांना जी शाळेला सुट्टीच घ्यावी लागायची मुलांना किंवा त्यांचं नुकसान होत होतं शैक्षणिक क्षेत्रात, तो मोठा फायदा झाला. किंवा लांबून जाणारी शारदानगरला ही मुलं, ती सुद्धा म्हणजे रस्ते चांगले झाल्यामुळे ते फट्यानी येणे म्हणजे जाऊ लागले रस्ते गाडीतून. अशा पद्धतीने मुलांना फायदा झाला. आमच्या नदीचं पात्र, निरा नदीचं पात्र गावाच्या मधोमध असल्यामुळं, बाहेरून सरडे गाव पलीकडे असल्यामुळं सरड्यावरून येणारी मुलं शाळेत तिथं आमच्या अहिल्या शिक्षण संस्थेत, ती मुलांना खूप अडचण होत होती. ह्या मोठ्या पुलाचं काम आम्ही त्या वेळेस मार्गी लावलेलं आहे. अनिता देवकाते यांनी गावातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोठं कार्य केलंय. स्वामी समर्थ महिला बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून अनेक महिलांना विविध लाभ मिळवून दिलेत. महिलांच्या आरोग्यासाठी गावातच शिबिरांचे आयोजन करून त्यांच्या तपासण्या केल्या आहेत. एखाद्या महिलेला काही आजार असल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन, मदत त्या करतात. गरोदर महिलांच्या आरोग्याची त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. हिमोग्लोबिन तपासणी आणि गरोदर महिलांसाठी आम्ही शिबिरं घेऊन महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, म्हणजे कोणत्या कालावधीत काय केलं पाहिजेत, कुठलं अन्नग्रहण केलं पाहिजेत महिलांसाठी, ती शिबिर आम्ही घेतली होती. महिलांना त्यातून खूप फायदा झाला. त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये
त्यांची नाव नोंदणी केली, त्यातून त्यांना शासकीय आहार मिळत होता आणि शासकीय आहार मिळता मिळता त्यांना त्याच्यापासून त्यांचं भरपूरच म्हणजे समाधान. आता सीजर करायचं म्हटलं तर खाजगी रुग्णालयात 70-80 हजारापर्यंत बिल होतं. अशा ठिकाणी अशा महिलांना म्हणजे तिथं भरपूर फायदा झाला. शासकीय रुग्णालयात त्यांचं म्हणजे जेवणाची खाण्याची व्यवस्था, लांबून येणाऱ्या महिला त्यांना पण भरपूरच फायदा झाला. त्यांनी खूप आभार मानले सर्वांचे. निरावागज गावात काही ठिकाणी सांडपाण्याची गटारे उघडी होती, त्यामुळे दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याची समस्या गंभीर बनली होती. पावसाळ्याच्या काळात तर यामुळे विविध आजार बळावत होते. ही समस्या गावच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे ओळखून अनिता यांनी गावात भूमिगत गटार लाईनचे काम केले. तसेच गावात उघड्यावर कचरा पडू नये यासाठी कचरा कुंड्या बसवण्यात आल्या. गाव हिरवेगार करण्यासाठी त्यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. गावात ज्या घरातील व्यक्ती मृत होईल त्या घरातील व्यक्तींनी मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ एक झाड लावायचे ठरवले. गावकऱ्यांचाही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. बंद गटाराची कामं ती म्हणजे आतूनच बंद गटाराची कामं झाली. पहिली ओपन होती, त्यावेळेस खूप डासांची समस्या ही आणि पावसाळ्याच्या दिवसात तर त्यात जास्तच फ्लूची साथ येणं अमक म्हणजे प्रत्येक रोग ज्या त्या टायमिंगमध्ये. आणि त्या आता बंद गटारं झाल्यामुळं आणि स्वच्छता कचरा कुंड्या वगैरे झाल्यामुळं ती आता समस्या बरीचशी दूर झालेली. निरावागज गावात स्मशानभूमीची समस्या गंभीर होती. पावसाळ्याच्या दिवसात जर गावात एखादा मृत्यू झाला तर स्मशानभूमीत दहन करण्यासाठी मोठी गैरसोय व्हायची. मात्र अनिता देवकादे यांनी हा प्रश्न कायमचा मार्गी लावला आहे. पत्र्याच्या असलेल्या स्मशानभूमीचे RCCत रूपांतर केले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे म्हणून RCC स्वरूपात जिल्हा परिषदेच्या शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. ज्याच्या घरात कोणी मृत व्यक्ती होईल त्याच्या मुलाकडून एक झाड लावून घ्यायचं त्याच्या आठवण निमित्ताने. याच्या अगोदर म्हणजे हा मोठा पूल होण्या अगोदर या पुलाकडनं जावं लागत होतं बंधाऱ्याहून. त्यातून बैलगाडी सुद्धा व्यवस्थित जात नव्हती, म्हणजे खूप धोक्याचं होतं. आणि प्रत्येक वेळेस पाणी येईल त्यावेळेस ते ग्रिल वाहून जायचं असं व्हायचं. मग ते प्रत्येक वेळेस ग्रिल ही टाकण्यापेक्षा गावातल्या सगळ्यांनी मिळून हा रस्ता मोठा मंजूर करून आणला आणि इथून बरीचशीच वाहतूक व्हायला लागली. गावकऱ्यांना पण मोठा फायदा झाला. गावातून बारामती आणि फलटण हा मार्ग मोठा झाला. वाहतूक वाढल्यामुळं गावकऱ्यांना मोठा फायदा झाला त्याचा. पाऊस वगैरे आला तरी आता पहिली पत्र्याची स्मशानभूमी असल्यामुळं ती गळणं किंवा आजूबाजूने पाऊस आत जाणं म्हणजे बसण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात असे येरीवारी काय नाही पण पावसाळ्याच्या दिवसात खूपच हाल होत होते माणसांचे. माणसांना बसण्यासाठी ही व्यवस्थित आता सगळं शेड वगैरे बांधलेलं आहे, तिकडं महिलांसाठी शेड बांधलेलं आहे, त्याच्यामुळं आता बसण्याची व्यवस्था पण पूर्ण ही झालेली आहे. गावात इथं स्मशानभूमीत प्रेत आणण्यासाठी काय काय लोक त्यांच्या म्हणजे तिथंच शेतात वगैरे अशी करत होती. आता प्रत्येक लोक सगळी म्हणजे 4-5 किलोमीटरवरून म्हटलं तरी इथं स्मशानभूमीतच आणतात. अंगणवाडीत वेळोवेळी पाहणी करून मुलांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या असून जलजीवन मिशन अंतर्गत आता गावाला शुद्ध स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्याबरोबरच वयोवृद्ध नागरिकांना पेन्शन मिळवून देणे, हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी नागरिकांना टॉयलेट मिळवून देणे, गावातील मंदिरांचे बांधकाम, लग्न समारंभासाठी मोठा मंडप, समाज मंदिर, निराधारांना आधार अशी एक ना अनेक कामे करून त्यांनी गावाला एका नव्या वळणावर नेऊन ठेवलंय. आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श आई बनल्यानंतर आता गावचा सर्वांगीण विकास केल्याने त्यांची ओळख तालुक्यात एक आदर्श सरपंच म्हणून निर्माण झाली आहे. शाळेसाठी कार्य म्हटलं तर वाड्या वस्त्यावरच्या जिल्हा परिषद शाळा त्या पहिल्या अशा म्हणजे कुठं पत्र्याच्या वगैरे होत्या त्या RCCमध्ये आता सगळ्यांची बांधकामं ही करून सगळे व्यवस्थित करून घेतलेले आहे. त्यांना काही म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था, डाळ भात वगैरे रोजचा कसा असतो, आम्ही महिलांनी सर्व महिलांनी जाऊन प्रत्येक वस्तीवर ते चेक केलं. त्यांची ती धान्य ठेवण्याची व्यवस्था कशी आहे त्यासाठी जे गावातून पाणीपट्टी आणि घरपट्टी मिळत होती त्यातून आम्ही त्यांना ती भांडी दिली. त्या धान्य ही व्यवस्थित ठेवण्यासाठी तांदूळ वगैरे वाटाणा ही जे धान्य ती देत होतो आम्ही त्यांना येत होतं म्हणजे वरून ते व्यवस्थित ठेवत नसल्यामुळं त्यांना किडे आळ्या अशा लागत होत्या. त्यासाठी त्यांना भांडी दिली घेऊन
अंगणवाडीत मुलांना म्हणजे प्रत्येक खाण्याची व्यवस्था किंवा त्यांना तो कृष्णा एक संच होता तो मुलांना व्यवस्था दिला जातोय का नाही अंगणवाडीच्या लहान मुलांना तोही आम्ही जाऊन स्वतः पाहायचो किती वेळात किती खायला मिळतंय. लहान मुलांना विचारायचो तुम्हाला खायला काय काय तुमच्या मॅडम देतात किंवा बाई देतात. मुलांना विचारून मग ते आम्ही व्यवस्थित मार्गी लावतो ते व्यवस्थित देत होते सगळे. प्रत्येक वस्तीवरून टाक्या बांधण्यात आल्या मोठ्या मोठ्या आणि डॅमवरून पाईपलाईन डायरेक्ट कनेक्शन टाक्यांना जोडल्यामुळं मध्ये आधी प्रत्येक माणसांना डायरेक्ट टाकीतूनच पाणी दिलं जात होतं त्याच्यामुळं पाण्याची बचत होत होती आणि म्हणजे पाईपलाईन जाग्यावरच असल्यामुळं तिथून सर्वांना पाणी दिलं जातं टाकीतूनच त्याच्यामुळं सर्वांना व्यवस्थित पाण्याची सोय होती. प्रत्येकाच्या दारोदारी नळ गेले आणि पाणी फिल्टर करून आमच्या फिल्टर मशीन तिथं तयार केलेले आहेत डॅमवर आणि फिल्टर डायरेक्ट पाणी फिल्टर केलेलं सर्व लोकांना मिळतं. पहिल्या सरकारी विहिरी खोदल्या होत्या आणि सरकारी विहिरीतून पाणी दिलं जायचं. नंतर डॅमचं काम झाल्यानंतर डॅमवरून डायरेक्ट पाणी त्यांना स्वच्छ पाणी मिळायला लागलं. पोटाच्या तक्रारी किंवा दुसरे सर्दी खोकला असे जे रोग होत होते त्यापासून बराचसाच फरक पडला. भावना तशी बघायला गेलं तर आता म्हणजे सगळीच लोकांच्या म्हणजे चांगलं पाणी प्यायला मिळाल्यापासून आणि ज्या त्या टायमिंगला व्यवस्थित पाणी मिळाल्यामुळं सगळेच लोकांची म्हणजे समस्या सगळी दूर झालेली आणि सगळेच खुश आहेत लोक. वयस्कर लोकांना पेन्शन चालू केल्या. घरकुल म्हणजे योजना पण बऱ्याचशाच लोकांना मिळाल्या आणि टॉयलेट सगळ्यांना बांधून मिळाली प्रत्येकी 12,000 रुपये आणि सगळ्यांना ज्या लोकांनी टॉयलेट नवीन बांधली त्यांना मिळाले पैसे. विठ्ठल रुक्माई मंदिर वागेश्वरी मंदिर आणि पिंडीची स्थापना अशा तीन मंदिराचं बांधकाम एकत्र करून मोठा सभामंडप तयार केलेला आहे. लोकांनी त्याला लग्न समारंभासाठी एक मोठा मंडप तयार केला आणि खाली त्याच्याखाली मोठा हॉल बांधून मंदिर उंचावर बांधून खाली हॉल काढून जेवणाची जी व्यवस्था होईल असं ते तयार करून माणसा म्हणजे गावातल्या लोकांसाठी ती एक व्यवस्था झाली. गोरगरिबांसाठी कमी पैशात ते त्यांना दिलं जातं आणि कलशारोहणाचा कार्यक्रम 2020 झाला. इथून पुढे देखील मला अशीच काम करण्याची संधी मिळाली तर मी ही संधी स्वीकारून अशीच कामं करत राहीन. धन्यवाद.